डिअर स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत दुसरं चॅप्टर सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स आता नीट लक्ष द्या रेझिंग फायनान्स म्हणजे फायनान्स कशा पद्धतीने उभा करायचा बरोबर आणि यूझिंग फायनान्स म्हणजे त्याचा योग्य वापर कसा करायचा म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द रेझिंग अँड युझिंग ऑफ फायनान्स बाय अ कॉर्पोरेशन लक्षात आलं तुमच्या रेझिंग फायनान्स म्हणजे कशा पद्धतीने फायनान्स उभा करायचा आणि युझिंग फायनान्स म्हणजे त्याचा वापर कसा करायचा तर याचा सखोल विचार आपण कशात करतो कॉर्पोरेट फायनान्समध्ये करतो बरोबर कॉर्पोरेट फायनान्स इन्क्लूड्स फायनान्शियल प्लॅनिंग स्टडी ऑफ कॅपिटल मार्केट मनी मार्केट अँड शेअर मार्केट इट ऑल्सो कवर्स कॅपिटल फॉर्मेशन अँड फॉरेन कॅपिटल इवन फायनान्शियल ऑर्गनायझेशन अँड बँक्स प्लेज वायटल रोल इन कॉर्पोरेट फायनान्सिंग तर कॉर्पोरेट फायनान्समध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर फायनान्शियल प्लॅनिंग प्लॅनिंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही आत्ता बारावीला आहात बरोबर तर अभ्यास कसा करायचा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं तुम्ही प्लॅनिंग करू शकतात बरोबर तसंच कॉर्पोरेट फायनान्समध्ये काय होतं की फायनान्सचं प्लॅनिंग करावं लागतं की कंपनीला कशा पद्धतीने फायनान्स कलेक्ट करायचा आहे त्याचा वापर कसा करायचा आहे हे फायनान्स प्लॅनिंग करणं गरजेचं असतं तसंच शेअर मार्केट कॅपिटल मार्केट मनी मार्केट यांचासुद्धा योग्य वापर आणि अभ्यास करणं गरजेचं असतं तसेच कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे कॅपिटल कसे उभारायचे फॉर्मेशन म्हणजे कशा पद्धतीने फॉर्म करायचे उभे करायचे तसेच फॉरेन कॅपिटल यांचाही कॉर्पोरेट फायनान्समध्ये समावेश होतो तसंच फायनान्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या कंपन्यांना फायनान्स पुरवतात त्याला फायनान्शियल ऑर्गनायझेशन म्हणतात आणि बँक्स बँक्स पण आपल्याला फायनान्स पुरवतात तर यांचासुद्धा समावेश होतो आणि त्यासुद्धा महत्त्वाचं कार्य करतात आहे लक्षात आता फायनान्स होल्ड्स द के टू ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज फायनान्स इज द लाईव्ह ब्लड ऑफ बिझनेस इकॉनॉमी फायनान्स इज नेसेसरी थ्रूआउट द ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रमोशन ऑर्गनायझेशन अँड रेग्युलर ऑपरेशन ऑफ बिझनेस आता कुठलाही बिझनेस करायचा असेल तर फायनान्सची आवश्यकता असते आणि सतत फायनान्स कुठल्याही बिझनेससाठी लागत असतो आणि कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनला फायनान्स उभा करायचा म्हणजे त्याला कॅपिटल उभे करणे असे म्हणतात त्यामुळे प्रत्येक बिझनेसला कॅपिटलची आवश्यकता असते तर अ जॉईंट स्टॉक कंपनी विच इज अ मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड बीइंग अ लार्ज अंडरटेकिंग रिक्वायर्स ह्यूज कॅपिटल फॉर बिझनेस अँड धीस ह्यूज कॅपिटल कलेक्शन ऑर कॅपिटल फॉर्मेशन हॅज स्पेशल सिग्निफिकन्स इन द मॅनेजमेंट ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीला ह्यूज कॅपिटल ह्यूज कॅपिटल म्हणजे मोठ्या प्रमाणावर कॅपिटलची आवश्यकता असते मग कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय तर कॅपिटल फॉर्मेशन इज अ प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ कॅपिटल फ्रॉम व्हेरियस सोर्सेस अकॉर्डिंग टू फायनान्शियल प्लॅन ऑफ कंपनी काय कळलं कंपनीचे जे फायनान्शियल प्लॅनिंग असेल त्यानुसार विविध फॉर्ममधून म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने कॅपिटल उभे करण्याची प्रक्रिया प्रोसेस त्याला काय म्हटलं जातं कॅपिटल फॉर्मेशन आलं आहे लक्षात अ जॉईंट स्टॉक कंपनी कलेक्ट्स ह्यूज फंड्स थ्रू डिफरंट सोर्सेस अँड नाऊ वी विल सी सोर्सेस ऑफ फायनान्स बेस्ड ऑन टाईप्स ऑफ कॅपिटल आता तुम्ही स्क्रीनवर बघा की आपण काय दाखवतो आहे सोर्सेस ऑफ फायनान्स बेस्ड ऑन टाईप्स ऑफ कॅपिटल ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल ओन कॅपिटलमध्ये काय येतं शेअर्स आणि रिटेन डर्डिंग आणि शेअर्समध्ये काय येतं इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स आता बॉरोड कॅपिटलकडे बघा त्यामध्ये काय येतं डिव्हेंचर्स पब्लिक डिपॉझिट्स बॉन्ड्स अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट बँक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि ट्रेड क्रेडिट आता या सर्वांचाच आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे तर आपण त्याच्यातलं पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत ओन कॅपिटल आपल्याला बघावं लागेल बरोबर नाव वी विल सी सोर्सेस ऑफ ओन कॅपिटल द कॅपिटल रेज बाय कंपनी विथ द हेल्प ऑफ ओनर्स इज कॉल्ड ओन कॅपिटल मग ओनर्स कोण असतात कंपनीचे ओनर्स कोण असतात तर शेअर होल्डर बरोबर मग शेअर होल्डर कोणाला म्हणतात हू आर द शेअर होल्डर्स हू परचेस द शेअर्स ऑफ द कंपनी अँड सप्लाय नेसेसरी कॅपिटल दॅट पर्सन्स आर कॉल्ड शेअर होल्डर म्हणजेच जे कंपनीचे शेअर्स खरेदी करतात बरोबर आणि कंपनीला कॅपिटल उभं करून देतात कॅपिटल पुरवतात त्याला कंपनीचे शेअर होल्डर्स किंवा शेअर होल्डर्स आणि ओनर्स असे म्हणतात लक्षात येतं आहे इट इज वन फॉर्म ऑफ ओन कॅपिटल ओन कॅपिटल इज रिगार्डेड ॲज अ परमनंट कॅपिटल अँड इट इज रिटर्न ओनली ॲट द टाईम ऑफ वाईंडिंग अप ऑफ द कंपनी करेक्ट ओन कॅपिटल हे बिझनेसमध्ये कायमस्वरूपी असते मग हे कॅपिटल परत केव्हा केले जातं तर कंपनीचे जर वाइंडिंग अप म्हणजे कंपनी समजा बंद करायची वेळ आली तर हे कॅपिटल परत केलं जातं म्हणून त्याला काय म्हटलं जातं ओन कॅपिटल असं म्हटलं जातं अनदर फॉर्म ऑफ ओन कॅपिटल इज रिटेन अर्निंग इट इज ऑल्सो नोन ॲज प्लोइंग बॅक ऑफ प्रॉफिट ओन कॅपिटलचा दुसरा भाग कोणता आहे म्हणजेच रिटेन अर्निंग यालाच आपण काय म्हणतो प्लोइंग बॅक प्रॉफिट इट इज रि इन्व्हेस्टेड ऑफ प्रॉफिट इन द बिझनेस बाय द कंपनी इट सेल्फ रिटेन अर्निंग इज अन इंटरनल सोर्स ऑफ फायनान्स लिसन केअरफुली What is the definition of retained earning? The process of accumulating corporate profits. The process of accumulating corporate profits and their utilization in business is called retained earning. In simple words, a part of net profit which is not distributed to shareholders. As dividend is retained by company in the form of reserve fund, company converts its reserves into bonus share capital and capitalize its profit. Correct? Company ला काई कड़ाला तुम्हाला? Company ला जाले ला नफ्यातुन, retained earning मैंजे काई निट समझुन गया? कंपनीला झालेल्या नफ्यातून कंपनी काही भाग बाजूला काढते म्हणजे जो काही कंपनीला प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधला काही भाग कंपनी बाजूला काढते तो भाग कंपनी शेअर होल्डर्सला डिव्हिडंडच्या रूपात डिस्ट्रीब्यूट करत नाही तर तो कंपनीमध्ये रिझर्व फंडच्या स्वरूपात बाजूला ठेवला जातो आणि कंपनीला जेव्हा गरज पडेल तेव्हा कंपनी त्याचा वापर करू शकते त्यालाच रिटेन अर्निंग असं म्हटलं जातं लक्षात आलं काय म्हटलं होतं आपण अ पार्ट ऑफ नेट प्रॉफिट विच इज नॉट डिस्ट्रीब्युटेड टू शेअर होल्डर्स ॲज डिव्हिडंड इज रिटेन बाय कंपनी इन द फॉर्म ऑफ रिझर्व फंड करेक्ट नाव धीस कॅपिटलायझेशन बोनस शेअरमध्ये त्याचं हे करते कॅपिटल

बोनस शेअर म्हणून तो वापरू शकते रिटेन अर्निंग इज अॅन इंटरनल सोर्सेस ऑफ फायनान्स इट इज यूज बाय इस्टॅब्लिश कंपनीज अँड इट इज सिम्पल अँड चीपेस्ट मेथड ऑफ रेझिंग फायनान्स म्हणजे कंपनीच्याच याच्यातला जो प्रॉफिट झालेला असतो त्याच्यातलाच वापर आपण करत असतो म्हणून द मॅनेजमेंट कॅन कन्वर्ट रिटेन अर्निंग टू परमनंट शेअर कॅपिटल by issuing bonus shares. so it is an important source of raising long-term capital. alilakshat, own capital in the form of share capital, provides initial source of capital for a new company. promoters decide the share capital required by the company. अँड धिस अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल इज नोन ॲज ऑथराइज कॅपिटल हे कंपनीला किती कॅपिटलची आवश्यकता आहे हे कोण ठरवतं प्रमोटर्स ठरवितात आणि त्याला आपण काय म्हणतो ऑथराईज कॅपिटल असं म्हणतात आता आपण बघूया की शेअर्स म्हणजे काय द टर्म शेअर इज डिफाईन्ड बाय सेक्शन टू इन ब्रॅकेट एटी फोर

ते आपण पहिले बघूया द टोटल कॅपिटल ऑफ कंपनी इज डिव्हायडेड टू स्मॉल पार्ट्स अँड ईच पार्ट इज कॉल्ड शेअर अँड द व्हॅल्यू ऑफ ईच पार्ट ऑर युनिट इज नोन ॲज फेस व्हॅल्यू आलं का लक्षात काय मी सांगितलं ते कंपनीने आता नीट लक्ष द्या हां कंपनीने दहा हजार शेअर्स इश्यूड केले समजा कंपनीने किती केले दहा हजार शेअर्स इशूड केले तर प्रत्येक एका शेअरची किंमत किती तर समजा दहा रुपये हा पर शेअर आहे बरोबर म्हणजे हा दहा रुपये जो एका शेअरची किंमत आहे त्या छोट्या स्मॉल युनिटला शेअर असं म्हणतात शेअर्सची किंमत कशी असते दहा रुपये एक रुपया बरोबर या, या पद्धतीत कंपनीने किती शेअर्स इशूड केले दहा हजार शेअर्स इशूड केले आणि एक शेअर कितीचा आहे दहा रुपयाचा आहे म्हणजे कंपनीकडे किती जमा होतील दहा हजार गुणिले दहा म्हणजे वन लॅख करेक्ट इफ कंपनी इशूड टेन थाउजंड शेअर्स अँड ई शेअर इज ऑफ टेन रुपीज इच देन टोटल शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी इज रुपीज वन लॅक understood the price of one share is rupees 10 which is known as small part hmm? means share okay then what do you mean by share share is a smallest unit in the total share capital of the of a company hello say share, share is the smallest unit in the total share capital of a company, and shareholder means a person who purchase shares of the company. Of a company is known as shareholder or a member of that company. Okay, atapan baguya features of shares. First meaning. मिनिंग आपण बघितलंच आहे आता तुम्हाला पण येत आहे काय मिनिंग आहे शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट इन द टोटल शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी त्यानंतर ओनरशिप हू आर द ओनर्स ऑफ द कंपनी मगाशी मी तुम्हाला नीट समजावून सांगितलेलं आहे द ओनर्स ऑफ शेअर इज कॉल्ड ॲज शेअर होल्डर सो शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी तुच पुढचा पॉईंट डिस्टिनेक्टिव्ह नंबर म्हणजे अनुक्रमांक ई शेअर हॅज डिस्टिनेक्ट नंबर फॉर आयडेंटिफिकेशन इट इज मेन्शन इन द शेअर सर्टिफिकेट शेअर सर्टिफिकेटावर शेअर्सचे अनुक्रमांक म्हणजेच डिस्टिनेटिव नंबर दिलेले असतात त्यानंतर पुढचा पॉईंट एव्हिडन्स ऑफ टायटल एव्हिडन्स म्हणजे पुरावा बरोबर अ शेअर सर्टिफिकेट इज इश्यूड बाय अ कंपनी अंडर इट्स कॉमन सील अ शेअर इज नॉट एनी विजिबल थिंग इट इज शोन बाय शेअर सर्टिफिकेट ऑर इन द फॉर्म ऑफ डीमॅट शेअर मग कशाच्या स्वरूपात असतो शेअर म्हणजे काही एखादी हे नाही आहे वस्तू नाही आहे तर ती काय शेअर सर्टिफिकेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळते तुम्ही शेअर्स खरेदी केले तुम्हाला काय मिळतं शेअर सर्टिफिकेट मिळतं किंवा आता आपण काय डीमटेरियलायझेशन म्हणजे डीमॅट अकाऊंट ओपन केलं असेल तर तुमच्या डीमॅट अकाउंटला तुम्ही किती शेअर्स खरेदी केले किती विकले के हे दिसतं आलं लक्षात पुढचं व्हॅल्यू ऑफ अ शेअर ई शेअर हॅज अ व्हॅल्यू एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी फर्स्ट फेस व्हॅल्यू धिस व्हॅल्यू इज रिटन ऑन द शेअर सर्टिफिकेट अँड मेन्शन इन द मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजे जी आपल्या एका शेअर्सची किंमत आहे समजा दहा रुपये आहे तर एका शेअर्सची किंमत दहा रुपये आहे तर ती कशावर असते शेअर सर्टिफिकेटावर त्याला काय म्हटलं जातं फेस व्हॅल्यू आणि ती मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये मेन्शन केलेली असते त्यानंतर इशू व्हॅल्यू इट इज द व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲट विच द शेअर्स आर सोल्ड बाय द कंपनी आता दहा रुपयाचा शेअर्स ही त्याची किंमत झाली इट मे बी ॲट पार ॲट पार मीन्स फेस व्हॅल्यू म्हणजे दहा रुपयाचा शेअर्स कंपनीने दहा रुपयालाच विकला तर ती फेस व्हॅल्यू ॲट प्रीमियम मीन्स प्राईस हायर दॅन द फेस व्हॅल्यू म्हणजे दहा रुपयाचा शेअर समजा बारा रुपयाला विकला तर तो दोन रुपये प्रीमियमने विकला आलं लक्षात आणि ॲट डिस्काउंट म्हणजे मीन्स प्राईस लोअर दॅन द फेस व्हॅल्यू म्हणजे दहा रुपयाचा शेअर आहे पण कंपनीने तो नऊ रुपयाला दिला म्हणजे डिस्काउंटने दिला बरोबर म्हणून त्याला काय म्हटलं जातं डिस्काउंट म्हणजे ॲट पार ॲट प्रीमियम अँड ॲट डिस्काउंट अशी काय असते इश्यू व्हॅल्यू त्यानंतर मार्केट व्हॅल्यू इट इज द व्हॅल्यू ऑफ शेअर इन द स्टॉक मार्केट ऑर शेअर मार्केट इट इज डिटर्माइन बाय डिमांड अँड सप्लाय फोर्सेस इन द शेअर मार्केट शेअर मार्केटमधील डिमांड आणि सप्लायनुसार ती कमी जास्त होते त्याला काय म्हटलं जातं मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं येतं आहे लक्षात नंतरचा पॉईंट आहे राईट्स द शेअर होल्डर हॅज राईट टू रिसिव्ह डिव्हिडन राईट टू इन्स्पेक्ट स्टॅच्युटरी बुक्स राईट टू अटेंड शेअर होल्डर्स मीटिंग अँड राईट टू वोट ॲट सच मीटिंग्स म्हणजे त्यांना डिव्हिडंड मिळ मिळण्याचा अधिकार असतो राईट असतो त्याच्यानंतर स्टॅच्युटरी बुक्स तपासण्याचा अधिक राईट असतो मीटिंग अटेंड करण्याचा तसंच मतदानाचा राईट असतो करेक्ट नेक्स्ट पॉईंट इज इन्कम अ शेअर होल्डर इज एंटायटल टू गेट अ शेअर इन द नेट प्रॉफिट ऑफ द कंपनी अँड इट इज कॉल्ड डिव्हिडन म्हणजे नेट प्रॉफिटमधून शेअर होल्डरला जे इन्कम म्हणून मिळतं त्याला आपण काय म्हटलं जातं डिव्हिडंड असे म्हणतात लक्षात येतं आहे <coughs> <coughs> नंतर ट्रान्सफरेबिलिटी नेक्स्ट पॉईंट इज द शेअर्स ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी आर फ्रीली ट्रान्सफरेबल इन द मॅनर प्रोव्हायडेड इन द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपनीचं जे आर्टिकल ऑफ असोसिएशन असतं जे सुरुवातीलाच मेमोरंडम ऑफ असोसिएशन आर्टिकल ऑफ असोसिएशन तयार केलं जातं त्यामधील नियमानुसार कंपनी जे ट्रान्सफर करते शेअर्स वगैरे जे ट्रान्सफरेबल ट्रान्सफरेबिलिटी असते तर ती त्या त नियमानुसार आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या नियमानुसार नियमान ते करू शकतात नेक्स्ट पॉईंट प्रॉपर्टी ऑफ शेअर होल्डर शेअर होल्डर इज इज अ मूवेबल प्रॉपर्टी ऑफ अ शेअर होल्डर देन काइंड्स ऑफ शेअर्स शेअर्स हे दोन प्रकारचे एक इक्विटी शेअर्स आणि दुसरं प्रेफरन्स शेअर्स लक्षात आलं आहे काय शिकलो आज आपण काय काय बघितलं तर आपण रिटेन अर्निंग म्हणजे काय हे बघितलं तर रिटेन अर्निंग याच्यावरती प्रश बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये कुठे ना कुठेतरी याबद्दल माहिती विचारलेली असते किंवा शॉर्टनोट्स असेल किंवा इतर कुठलाही प्रश्न असतो त्यामुळे रिटेन अर्निंग, है करना के। अर्निंग है। हे व्यवस्थित करणं आवश्यक आहे रिटेन अर्निंग किंवा त्याला फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट म्हणतात किंवा बोनस शेअर्स म्हणजे काय तर हे पण मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यावरती पण विचारलं जातं त्याच्यानंतर आपण बघितलं मिनिंग ऑफ शेअर्स शेअर्सची डेफिनेशन बघितली त्याच्यानंतर फीचर्स ऑफ शेअर्स बघितले बरोबर तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इक्विटी शेअर्स आणि त्याचे फीचर्स आपण बघू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा कारण इंग्लिश आणि मराठी इंग्लिशमधलाच हे घेऊन आपण थोडं मराठीमध्ये सांगितलं आहे जर तुम्हाला योग्य वाटलं किंवा तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवरती जर अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात थँक्यू था।